नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये रमा खोट्या अंकुशला म्हणते, तू काय म्हणालास की तुला आमच्याशिवाय जगायची सवय झाली आहे? ठीक आहे, आम्ही सुद्धा अशी सवय करूनच घेऊ, आणि तू माझा मुलगा नाहीच आहे, तू तर दुसराच कोणीतरी आहे सरे। माझा मुलगा खूप प्रेमळ होता, त्याला नात्यांची किंमत होती, परंतु तू तर वेगळाच आहेस, त्यामुळे चल निघ इथून, आम्हालाही तुझी काहीही गरज नाही। असं बोलतच आता खोट्या अंकुशला घराबाहेर काढत असते, तेव्हा अंकुश आता अरे मी सॉरी म्हणालोय ना असं नाटकं करत बोलू लागतो। रमा मात्र त्याला बाहेर काढते, दरवाजा बंद करते आणि पश्चातापाने रडतच म्हणते की हे सगळं काय होऊन बसलंय। तेव्हा अबोली रडतच म्हणते, आई अहो काय करताय, प्लीज थांबवा ना त्यांना, आपण बोलूयात ना अंकुश सरांशी। इकडे आता खोटा अंकुश नाटकं करत म्हणतो की अबोली बघितलंस ना, आणि आई तुझं हेच प्रेम आहे का, स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढतेस। अबोली तू देखील काहीच बोलली नाही, तुझं सुद्धा हेच प्रेम आहे का, आणि तसंही इतके दिवस तुम्ही माझ्याशी खोटच वागत होता, मग मी तरी इथे का राहू, जातोय मी, माझा या घरावर काय अधिकार आहे म्हणा, असं नाटकं करतच बाहेरून बोलत असतो। सगळं बोलणं ऐकून रमाला मात्र खूप त्रास होत असतो, तर खोटा अंकुश पुढे म्हणतो की जर का मला असं घराबाहेरच काढायचं होतं तर मग घरात घेतलंसच का, तुम्हीच मला अंकुश असल्याची आठवण करून दिली, माझं तर स्वागत केलं होतं ना, मी तर सुखात होतो, त्यामुळे आता जातोय मी, मलाच इथे राहायचं नाही, असं ओरडूनच बोलत असतो। आणि तेव्हाच पल्लवी धावतच येते आणि सचित हे सगळं काय चाललंय असं विचारते। तेव्हा आता सचित हळू आवाजात म्हणतो, अगं सचित सचित काय करतेस, माझं नाव जरा हळू घे आणि जा पटकन बॅगभर जायची तयारी कर। तेव्हा पल्लवी लगेच तिथून निघून जाते। त्यानंतर तो चाळीतील लोकांना म्हणतो, बघितलंस ना स्वतःच्या मुलालाच घराबाहेर काढलं यांनी, माझी स्मृती परत का आली ना असं झालंय मला, माझं नशीबच फुटका आहे, आणि काय हो तुम्ही मला कधी आपलं मानलंच नाही, मी तर सतत मला दूर लोटलत, माझा तिरस्कार केला, परंतु मी मात्र यांना आपलं मानून बसलो होतो। चाळीतील लोकांना सांगतो, हे सगळं पाहून नीता तर मनाशी खूपच खुश होत असते। त्यानंतर आता सचित ओरडतच म्हणतो की आई अबोली आता मी पुन्हा एकदा मिळलोय तुमच्यासाठी, आता परत माझ्या मागे येऊ नका, आणि जरी आलात ना तरी मी परत येणार नाही म्हणजे नाही। तो तसाच तिथून निघून जातो। त्याचं सगळं हे बोलणं ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण खूप रडत असतात। आजी रडतच म्हणते की सुने मला तुझा त्रास कळतोय ग, अंकुश म्हणजे माझा जीवकी प्राण होता, परंतु आपला अंकुश खूप बदललाय ग, मी त्याला कधीच माफ करू शकत नाही। तर इकडे आता सचित जेव्हा पल्लवीकडे येतो, पल्लवीने काहीच तयारी केलेली नसते, तेव्हा तो आश्चर्यानेच म्हणतो, काय पल्लवी? तर पल्लवी सांगते, अरे मला शार्दूल विचारत होता की माझा डॅडा असा ओरडतोय का, आणि आता आपण असे कुठे चाललोय, अरे मी त्याला सांगितलं पण तुझ्या ट्रीटमेंटसाठी जातोय, परंतु तो हट्ट धरून बसला की त्याला एकदा अबोलीला भेटायचंय आणि तिला सुद्धा घेऊन जायचंय। तेव्हा आता सचित टेन्शनमध्येच म्हणतो की हे बघ सगळं आपल्या मनासारखं झालंय, आता वेळ घालवू नकोस, मी विजयाला देखील बोलावलंय, ती तिची कामं आटपून डायरेक्ट कोल्हापूरलाच येणार आहे। आता ते दोघेही बॅगा भरायला घेतात, तेव्हा स्मिता येऊन सांगते की लवकर करा, घरच्यांना काही कळायच्या आत, त्यांनी तुम्हाला पुन्हा थांबवायच्या आत, निघा इथून, आणि सचित सर तुम्ही आधी जा, मी पल्लवी आणि शार्दूलला घेऊन मागणं येते। तेव्हा सचित म्हणतो, नाही नाही मी त्या दोघांना घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाही। त्यावर नीता सांगते की अहो ती अबोली महाचालक आहे, आपला प्लॅन तिच्या लक्षात येईन, तिला परत एकदा एखादी संधी कशाला द्यायची ना। तेव्हा सचित आता तयार होत होकार देतो। दुसरीकडे टेन्शनमुळे रमाला अस्थमाचा त्रास सुरू होतो, रागू तिला पंप आणून देते, तर अबोली आता अंकुशला समजावून परत आणायचं ठरवते, ती बाहेर जाणारच असते, परंतु रमा म्हणते, खबरदार अबोली तू त्या मुलाचं नाव जरी घेतलंस तरी अजिबात दरवाजा उघडायचा नाही, आणि जर का तू त्याला परत आणलंस ना तर तू माझं कायमचं तोंड पाहणारच नाही। तेव्हा अबोली खूप गयावया करत म्हणते, आई हो ते कायमचे निघून जातील, प्लीज मला असं धर्मसंकटात टाकू नका, एकदा त्यांच्याशी बोलू द्यात, असं गयावया करत रमाला सांगत असते। परंतु रमा स्पष्टपणे सांगते की अबोली आता तुला ठरवायचंय की या घरात तुला तो हवा आहे की मी। अबोली आता मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते।
तर इकडे पल्लवी मात्र इमोशनल होत म्हणते की त्या कुटुंबाने आपल्या शार्दूलसाठी माझ्यासाठी खूप काही केलंय म्हणून असं परस्पर निघून जाणं मला बरोबर वाटत नाही. तेव्हा सचित म्हणतो, अगं तूच तर म्हणत होतीस ना की इथून निघून जाऊयात, मग आता संधी मिळालीये तर तू इमोशनल होतेस का? ते काही नाही, तू शार्दूलचा विचार कर. तेव्हा आता पल्लवी पुन्हा एकदा आवरायला घेते. तेव्हाच नीता आता विजयाशी फोनवर बोलत असती येते. ती म्हणत असते, काय हे सगळं मी करायचंय, आणि त्यानंतर फोन कट करते व येऊन पल्लवीच्या कानाखाली मारते. तेव्हा सचित व पल्लवी रागानेच हे काय केलंस असं विचारतात. तेव्हा नीता सांगते की, अगं मला विजयानेच सांगितलं की जर का पल्लवी ऐकत नसेल ना तर तिच्या जोराने कानाखाली मार, मी तर हळूच मारली अगं. आणि विजया हेही म्हणाली, जर त्या दोघांनाही माझं ऐकायचं नसेल ना तर ती शार्दूलला बोन मॅरो देणार नाही आणि अंकुशला नाहीतर सचितला कायमचं इथे अंकुश बनून राहावं लागेल. जर का अबोली एकदा सचितला भेटली ना तर ती त्याला इथून जाऊच देणार नाही असं सांगू लागते. तेव्हा सचित मात्र म्हणतो की ते काही का असे ना, परंतु तू आत्ता जे केलंस ना ते मला अजिबात पटलेलं नाही. तेव्हा पल्लवी त्याला थांबवते आणि म्हणते की नीता बरोबरच बोलतीये, हेच आपल्यासाठी चांगलं असेल. तेव्हा नीता खुश होत म्हणते, बघा पल्लवीला पटलंय की कधी कधी माणसाला टाळ्यावर आणण्यासाठी असं करावं लागतं हो, असं सचितला सांगते. तेव्हा सचित म्हणतो, मी निघतोय आता, तू लवकरच शार्दूल आणि पल्लवीला घेऊन नाक्यावर पोहोच. आणि त्यानंतर तो बॅग घेऊन घराबाहेर पडतो. सचित आता नाटकं करतच म्हणतो की, रमा अबोली चाललोय मी, तुम्हाला काय वाटलं मला घराबाहेर काढाल आणि मी असाच इकडे तिकडे भटकत बसेल का? अरे निदान बाय करायला याल अशी तरी अपेक्षा होती, परंतु आता झालं, तुमच्याकडून कुठलीच अपेक्षा नाही, बाय निघतोय मी असं ओरडूनच बोलत असतो. इकडे अबोलीच्या जीवाची खूप तगमग होते. ती रडतच म्हणते की, अंकुश सर थांबा, आई ते खरंच निघून जातील हो. परंतु रमा मात्र म्हणते की, अबोली मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. इकडे आता खोटा अंकुश जेव्हा जायला निघतो तेव्हा चाळतील लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, परंतु तो म्हणतो की हा आमचा घरातला मॅटर आहे, तुम्ही ढवळाढवळ करू नका, आणि तसंही माझं कुणाला काही पडलेलंच नाही, बघताय ना तुम्ही. आणि तितक्यात रमा दरवाजा उघडते. अबोली सोडून इतर सर्वजण बाहेर येतात. तेव्हा खोटा अंकुश म्हणतो की, तोय मी कायमचा, आणि ती अबोली कुठे गेली? मला नको नको ती स्वप्न दाखवली आणि माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला. तेव्हा रमा ठाम पणे सांगते की, तुला जायचं असेल तर जा, अबोली बाहेर येणार नाही आणि परत आम्हाला तुझं तोंडही दाखवू नकोस. आजी बोलते की, ज्याला मोठ्यांचा मान आणि चिंता नाही तो अंकुश माझा नाहीच, तू गेलास तरी चालेल. तेव्हा आता हा खोटा अंकुश बॅग घेऊन जायला निघतो आणि मनाशी विचार करतो की, मी जातोय हे कळल्यावर अबोलीने एकदा तरी बाहेर यायला हवं होतं, परंतु जाऊ देत मी हा विचार का करतोय? खरं तर मला या चाळीतून या माणसांपासून लांब जायचं होतं, परंतु आत्ता माझा पाय का निघत नाहीये आणि अबोली बाहेर का येत नाहीये असं सचित मनाशी बोलत असतो. ते पाहून नीता आता पल्लवीला म्हणते, काय ग हे सचित सर असे हळूहळू का जाताय? एवढा निघायचा चान्स मिळालाय, ती अबोली दिसत नाहीये म्हणून तर हे सर असे करत नाहीये ना. ए बाई, तुझा नवरा त्या अबोलीच्या प्रेमात बिमात तर पडला नाहीये ना? असं पल्लवीला विचारते. तेव्हा पल्लवी वैतागत म्हणते, असं काहीही नाही. तर इकडे अबोलीची देखील खूप तगमग सुरू असते. तर सचित जेव्हा आता चाळीतून बाहेर पडत असतो त्याच्या डोळ्यासमोर अबोलीसोबत घालवलेले अनेक प्रेमाचे क्षण दिसू लागतात. अबोलीने त्याची घेतलेली काळजी, अबोली त्याच्यासोबत किती खुश असायची, हे सर्व काही सचितला आठवत असतं. तो मागे वळून दरवाजाकडे पाहतो. दरवाजा अजूनही बंदच असतो. त्याला पुन्हा एकदा अबोलीसोबतचे प्रेमाचे क्षण आठवतात आणि तो मनाशी म्हणतो की, अबोली एकदा अंकुश सर अशी हाक मारून मला थांबवेल अशी आशा मी का बाळगतोय? तर मला या चाळीपासून या लोकांपासून लांब जायचंय, परंतु अबोली एकदा बाहेर ये असं मनाशी बोलतो. तर दुसरीकडे अबोली आता रामाच्या शब्दामुळे गप्पच असते, तिचा नाईलाज झालेला असतो. तर पुढील भागात पोली आता स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून तिला संपवणार असते. तेव्हाच सचित धावतच येतो, दरवाजा तोडतो, अबोलीच्या हातातील काडी बाजूला फेकत, तू हे काय करते अबोली? असं विचारतो. अबोली मात्र रडतच आता खोट्या अंकुशला मिठी मारते आणि सर मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत, प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नका असं सांगते. तेव्हा अंकुश देखील नाही जाणार तुला सोडून असं बोलतो आणि ते ऐकून पल्लवीला धक्काच बसतो. त्यानंतर पल्लवी आता सचितला
विचारते, तू त्या अबोलीच्या प्रेमात बिमात पडलाय की काय? तेव्हा सचित म्हणतो, मी फक्त तुझा आहे पल्लवी. त्यावर पल्लवी बोलते, मग सिद्ध कर माझ्याशी पुन्हा एकदा लग्न करून येत्या 4 ऑक्टोबरला. तेव्हा सचित आता तयार होतो. तर मित्रांनो, पल्लवी आणि सचितचं लग्न होणार का? अबोलीला खोट्या अंकुशचं सत्य कधी कळणार? हे सगळं पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.